विद्यार्थी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण अंकगणिती श्रेणी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन या प्रकरणातला सराव संच प्रॅक्टिस सेट तीन पॉईंट दोन पाहिला होता आज आपण त्या प्रकरणाचा जो पुढचा भाग आहे की अंकगणिती श्रेणींच्या यन पदांची बेरीज म्हणजेच सम ऑफ यन स्टर्म्स ऑफ अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन याविषयी आज आपण या व्हिडीओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओ सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला सम ऑफ ऑफ दरिथमॅटिक प्रोग्रेशन हे तुम्हाला निश्चितपणे काय होईल समजेल त्याचं सूत्र समजेल परंतु एक विनंती आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर निश्चितपणे तुम्हाला समजेल चला तर मग आपण ब्लॅकबोर्डवर पाहूयात सम ऑफ द फर्स्ट यन टर्म्स ऑफ एन पी म्हणजेच अंक गणित पहिल्या यन पदांची बेरीजचं सूत्र आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत नाव व्हॉट इज आरिथमॅटिक प्रोग्रेशन इट कॅन बी रिटर्न ॲज फर्स्ट टर्म इज ए सेकंड टर्म इज ए प्लस डी थर्ड टर्म इज ए प्लस टू डी इन दिस वे हाऊ वी कॅन राईट द यन टर्म दॅट इज ए प्लस एन मायनस वन इंटू डी अशा प्रकारे ही अंकगणिती सीडी आपण काय करतो लिहित असतो म्हणजे थोडक्यात काय की अंकगणिती सीडी ही ए पहिलं पद ए असतं दुसरं पद ए अधिक डी असतं तिसरं ए अधिक दोन डी चौथं ए अधिक तीन डी ए अधिक चार डी ए अधिक पाच डी तशा तशाप्रकारे शेवटचं जे टी एन टम आहे ही टम कशी असते ए प्लस एन मायनस वन इंटू डी समजा आपल्याला एखादी अंकगणिती गणिती सीडी दिली सपोज दे हॅव गिव्हन अरिथमॅटिक प्रोग्रेशन सच दॅट टू फोर फाइंड टेन्थ टर्म ऑफ दिस अरिथमॅटिक प्रोग्रेशन मग आपल्याला काय करायला होतं टू प्लस फोर प्लस सिक्स प्लस एट प्लस टेन अशी बेरीज करत बसण्यापेक्षा त्यासाठी आपल्याला त्यांनी एक सूत्र दिलेलं पण सूत्र कसं आलं हे आपण आता समजून घेणार नाहीत ते सूत्र तुम्ही काय करायचे पाठ करायचे दे हॅव गिव्हन अ फॉर्म्युला दॅट एस एन एस एन इज इक्वल टू व्हॉट इज मिन बाय एस एन द सम ऑफ फर्स्ट यन टर्म म्हणजे पहिल्या एन पदांची बेरीज दॅट इज कॉल्ड एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन टू ब्रॅकेट टॉईस ए प्लस येन मायनस वन इंटू डी हे त्याचं काय फॉर्म्युला आहे धिस इज अ फॉर्म्युला यू हॅव टू बाय बायहाड दिस फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट टॉईस ए प्लस एन मायनस वन इंटू डी आणखी एक फॉर्म्युला त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे एस एन इज इक्वल टू एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन टू ब्रॅकेट टी वन प्लस टी एन टी वन प्लस टी ए आता पा हे दोन्ही फॉर्म्युले आहेत आपण दोन्ही वापरू शकतो पण हा फॉर्म्युला कधी इफ वी हॅव टू नो द व्हॅल्यूज ऑफ ए अँड डी अँड एन म्हणजे जर आपल्याला एन माहीत असेल ए माहीत असेल आणि डी माहीत असेल तर हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो पण आपल्याला जर ए आणि डी माहीत नसेल तर वी हॅव टू यूज धिस फॉर्म्युला एस एन इज युकल टू एन बाय टू बट इन दिस फॉर्म्युला वी रिक्वायर्ड फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म जर आपल्याला माहित असेल तर वी कॅन यूज दिस फॉर्म्युला ओके okay, गॉट इट पहा सूत्र समजलंय का एस एन बरोबर एन भागिले दोन एन म्हणजे पदांची संख्या टू ए ए म्हणजे इथं पहिलं पद एन म्हणजे पदांची संख्या आणि डी म्हणजे कॉमन डिफरन्स त्याला आपण सामान्य फरक म्हणतो तर अशा प्रकारे ह्या सूत्राचा वापर करून आपण कुठल्याही अंकगणित सीडीच्या कितीही पदांची बेरीज या ठिकाणी काय करतो काढू शकतो तर या सूत्रावर जे गणित आहेत ते आहेत प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्री आता आपण पाहूयात प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्रीमध्ये कुठल्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत आणि ते एक्झाम्पल आपण आता सोडून पाहू लेटेस्ट सी द प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्री संच तीन पॉईंट तीन मधलं पहिलं गणित फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ ए पी आर सिक्स अँड थ्री रिस्पेक्टिवली फाइंड एस ट्वेंटी सेवन म्हणजे या अंकगणिती गणित एसीडीच्या पहिल्या सत्तावीस पदांची बेरीज आपल्याला या ठिकाणी काय करायची काढायची त्यांनी पहिले टर्म म्हणजे पहिलं पद आणि सामान्य फरक दिलेला आहे पहिलं पद काय दिलंय ए इज इक्वल टू सिक्स सामान्य फरक काय दिला आहे डी इज इक्वल टू थ्री आणि एस ट्वेंटी सेवन आपल्याला येत्या फक्त रिकाम्या जागा भरायच्यात पहा आता आपल्याला माहित सूत्र पाहिजे सूत्र आताच आपण पाहिलं होतं पहा एन इज इक्वल टू एन बाय टू इथं काय असलं पाहिजे इथं टू ए बघा फिल इन द ब्लँक्स भरतोय मी या ठिकाणी टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी फर्स्ट स्टेप आपली या ठिकाणी पूर्ण जर टू ए लिहिला तर यू विल गेट वन हाफ मार्क्स फॉर दिस एक्झाम्पल नाव एस ट्वेंटी सेवन यांची व्हॅल्यू त्यांनी काय घेतली बघा इथं ट्वेंटी सेवन मग यांची इथं ट्वेंटी सेवन बाय टू इथं ट्वेल्व लिहिलं आहे त्यांनी इथं ट्वेल्व म्हणजे टू इंटू ए टू इन्टू सिक्स इथं किती आलं ट्वेल्व म्हणजे आपलं टू ए इज करेक्ट आन्सर प्लस यांची व्हॅल्यू ट्वेंटी सेव्हन वनची वन आणि इथं डी डीची व्हॅल्यू आता आपल्या या ठिकाणी लिहावं लागेल डी इज इक्वल टू किती दिलं थ्री मग या ठिकाणी मी किती लिहतो थ्री लिहितो त्यानंतर पहा पुढच्या स्टेपमध्ये त्यांनी काय केलंय ट्वेंटी सेवन बाय टू इन्टू आता हा ब्रॅकेट पूर्ण भरायचा आहे म्हणजे मला हे सगळे कॅल्क्युलेशन इथं करावे लागतील तर मी इकडं कुठेतरी दुसऱ्या पानावर किंवा तुम्ही तुमच्या पेपरमध्ये जे रफ पान असतं या रफ पानावर तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून इथे एक आकडा भरायचा तो कुठला येईन तो आता तो काय करणार आपण इथं पहा इथं बारा ट्वेल्व प्लस आता ट्वेंटी सेवन मायनस वन किती येईल ट्वेंटी सिक्स इन टू थ्री व्हॉट ट्वेल्व प्लस ट्वेंटी थ्री 6, सिक्स आय विल गेट 26, एट ट्वेंटी सिक्स थ्री जा सेव्हन्टी एट मीन्स इक्वल टू ट्वेल्व प्लस 90 एट इक्वल टू नाईन्टी म्हणजे या ब्रॅकेटमध्ये मला किती आकडा भरावा लागेल 90 पहा लक्षात ठेवा आकडे इथं तुम्ही कॅल्क्युलेशन हे कॅल्क्युलेशन इथं काहीच महत्त्वाचे नाहीत हे कॅल्क्युलेशन तुम्ही रफ वर्क म्हणून त्या ठिकाणी पेपरमध्ये काय करायचं करायचे नंतर पहा आता त्यांनी काय केले ट्वेंटी अर्थात टू आणि नाईन्टी याचं डिव्हिजन केलं टू वन झ टू टू फोर झ एट अँड टू फाय झ टेन म्हणजे चार बेचोक आठ एक उरला शून्य घेतला बेपनचे दहा हा नाईन्टी इथं फोर्टी फाय बघा त्यांनी ट्वेंटी सेवन इन्टू फोर्टी फाय लिहिलं आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार वन टू वन फाईव्ह म्हणजे बाराशे पंधरा आला हे दिस इज द आन्सर ऑफ फर्स्ट एक्झाम्पल पहा आता हे गणित जास्तीत जास्त तुम्हाला दोन मार्काला येऊ शकतं प्रत्येक स्टेजला तुम्हाला काय वन हाफ वन हाफ वन हाफ वन हाफ अशी एखादी स्टेज इथं पण ते काय करतील हेतील म्हणजे दोन मार्काचं एक्झाम्पल वन हाफ वन हाफ करत तुम्हाला किती मार्क मिळवायचे दोन मार्क या ठिकाणी मिळवायचे आहे ना लेटेस्ट टेक द सेकंड एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्री सरावसनचे तीन पॉईंट तीन मधलं दुसरं एक्झाम्पल इथे पहा फाइंड द सम ऑफ फर्स्ट वन ट्वेंटी थ्री इवन नॅचरल नंबर्स म्हणजे पहिल्या एकशे तेवीस समसंख्यांची बेरीज काढा पहिल्या एकशे तेवीस समसंख्यांची बेरीज काढा फाईंड द सम ऑफ फर्स्ट वन ट्वेंटी थ्री इवन नॅचरल नंबर्स आता ही जर बेरीज काढायची असेल आपल्याला तर लक्षात ठेवा इवन नंबर्स इवन नंबर आता नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये जे असतात एक पासून सुरू होतात बट वन इज नॉट इव्हन इट इज अ ऑड नंबर म्हणजे ही एपी अगोदर तुम्हाला काय लावावं लागेल एपी म्हणजे अंक गणिती गणिती श्रेणी ही तुम्हाला या ठिकाणी थोडीशी लिहून घ्यावी लागेल मग आता ही अंकगणिती जर श्रेणी तर तुम्हाला लिहायची असेल या ठिकाणी तर पहा पहिलं पद काय येईल टू येईल इव्हन नॅचरल नंबर इव्हन नॅचरल नंबर म्हणजे नैसर्गिक संख्या सम नैसर्गिक संख्या पहिली किती आहे दोन त्यानंतर येईल चार त्यानंतर येईल सहा त्यानंतर येईल एट फर्स्ट इवन नॅचरल नंबर इज टू देन फोर देन सिक्स देन एट डॅश 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 असे किती नंबर्स पाहिजे तुम्हाला वन ट्वेंटी थ्री आपल्याला शेवटपर्यंत लिहायची गरज नाही हे का लिहिली मला मला ए आणि डीची व्हॅल्यू या ठिकाणी पाहिजे मग यामध्ये हेअर इथे ए इज इक्वल टू काय फर्स्ट नंबर इज टू ओके बट इज अ कॉमन डिफरन्स बघा आठातून सहा गेले खाल्ले दोन सहाून चार गेले खाली दोन चारातून दोन गेले खाल्ले म्हणजे डी इज हेअर टू अँड व्हॉट आय हॅव टू फाईंड आय हॅव टू फाईंड हेअर सम ऑफ फर्स्ट वन ट्वेंटी थ्री इवन नंबर म्हणजे एस वन ट्वेंटी थ्री इज इक्वल टू वॉट गणित समजलंय सर्वांना ही श्रीडी मी तयार केली या वाक्यावरून आणि आता एची किंमत माझी दोन आली डीची दोन आली आणि आठ व्हॉट आय हॅव टू कॅल्क्युलेट आय हॅव टू कॅल्क्युलेट यस वन ट्वेंटी थ्री म्हणजे पहिल्या एकशे तेवीस पदांची बेस नाव आय हॅव टू राईट हियर फॉर्म्युला दॅट इज एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन टू ब्रॅकेट वॉट इज फॉर्म्युला टू ए प्लस एन मायनस वन इन टू डी या फॉर्म्युल्यामध्ये आपण वैल्यूज पुट करो यस वन ट्वेंटी थ्री इज इक्वल टू एन वन ट्वेंटी थ्री हाण जी खाली जे लिहेल पा वन ट्वेंटी थ्री एस एन एन ज्यादा जागे वन ट्वेंटी थ्री लिया वन ट्वेंटी थ्री अपॉन टू इंटू ब्रैकेट टू इंटू वॉट इज द वैल्यू ऑफ हियर वैल्यू ऑफ ए इज टू इंटू टू प्लस प्लस एन एन पर वन ट्वेंटी थ्री माइनस वन वॉट इज द वैल्यू ऑफ हियर डी इज टू वैल्यूज मैं पुट के एग्जांपल दोन की तीन थे तो हाँ ले कि तीन मार्क लक्षा तुम्हें हा विल गेट हाफ मार्क इफ यू पुट द वैल्यूज देन यू विल गेट हाफ मार्क ओके नाउ नेक्स्ट स्टेप इज यस वन ट्वेंटी थ्री इज इक्वल टू वन ट्वेंटी थ्री अपॉन टू इंटू फोर टू इंटू टू फोर प्लस वन ट्वेंटी थ्री माइनस वन वन ट्वेंटी टू इंटू आता ब्रॅकेटमधला अगोदर आपल्याला हा गुणाकार करावा लागेल नंतर बेरीज करावा लागेल मग व्हॉट आय विल गेट वन ट्वेंटी थ्री अपॉन टू इन्टू ब्रॅकेट फोर प्लस वन ट्वेंटी टू इंटू टू व्हॉट आय विल गेट टू फॉर्टी फोर नाव व्हॉट इज द नेक्स्ट स्टेप इयर वन ट्वेंटी थ्री अपॉन टू इन्टू ब्रॅकेट व टू फॉर्टी फोर प्लस फोर टू फॉर्टी एट टू फॉर्टी एट टू वन झ टू टू वन झ टू 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 झ फोर टू फोर झ एट वॉट आय विल गेट वन ट्वेंटी फोर मिन्स लास्ट स्टेप वन्स एस वन ट्वेंटी थ्री इज इक्वल टू वन ट्वेंटी थ्री इन टू वन ट्वेंटी फोर या दोघांचा जर गुणाकार केला तर आय विल गेट फिफ्टीन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू म्हणजे पंधरा हजार दोनशे बावन्न दिस इज अवर रिक्वायर्ड आन्सर दॅट इज एस वन वन ट्वेंटी थ्री इज इक्वल टू फिफ्टीन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी टू तर अशा प्रकारे हे एक्झाम्पल मला काय करता येईल सोडवता येईल हे पहिल्या सूत्रात किंमत टाकून आपण केलं आता दुसरं सूत्र आपल्याला कुठं आणि केव्हा वापरावं हो लागेल ला। त्याविषयी आपण थोडेसे गणित पाहू पुढचे एक दोन आता नाव ना। टेक द थर्ड एक्झाम्पल इन प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट थ्री फाइंड फाइंड दल इवन फाइंड दंबर्स इवन नंबर्स फ्रॉम वन टू थ्री फिफ्टी वन टू थ्री फिफ्टी पहा एक्साम्पल पा लगा कि इवन नंबर्स वन टू तीनशे पन्नास म्हणजे एक ते तीनशे पाच मधील एक ते तीनशे पन्नास मधील सर्व समसंख्यांची बेरीज काढा किंवा बेरीज करा आता पायर गिव्हन म्हणजे गिव्हन एपी एपी काय दिली आपल्याला पण इव्हनच आहेत पहा ह्या पण संख्या इव्हन आहेत एक पासून तीनशे पण एक इव्हन नंबर आहे का समसंख्या आहे का नाही म्हणजे एकच्या पुढची संख्या कुठली असेल दोन चार सहा आठ तशाच प्रकारचे पण या ठिकाणी त्यांनी काय केलं पहा तीनशे पन्नास पर्यंत कुठपर्यंत म्हणजे शेवटची संख्या तुझ्या दिली आपली तीनशे पन्नास दिली म्हणजे ह्या सर्वांची बेरीज दोन अधिक चार अधिक सहा अधिक आठ अधिक तीनशे अठ्ठेचाळीस तीनशे पन्नास या सगळ्यांची बेरीज आपल्याला या गणितामध्ये काय करायची काढायची आहे पण लक्षात घ्या या ठिकाणी एक ट्विस्ट आहे की या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी ए इज इक्वल टू दिले टू डी इज इक्वल टू किती दिलं इथं टूच टूच येतं पहा डी कॉमन डिफरन्स किंवा सामान्य फरक इथं तुम्ही जर पाहिलात किती आहे टूच आहे ओके आता या ठिकाणी तुम्हाला काय काढायचं एन काढायचं आहे पण यनच माहित नाही तुम्हाला यू डोंट नो द व्हॅल्यू ऑफ यन मीन्स फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट यन अँड देन वी हॅव टू कॅल्क्युलेट एन पहा या ठिकाणी पाहिलं तर एन काढावं लागेल त्यानंतर एस एन काढावं लागेल आणि आणखी एक व्हॅल्यू दिले पाही टी एन टी एन इज इक्वल टू थ्री फिफ्टी टी एनची व्हॅल्यू देऊन शेवटचं पद आपल्याला या ठिकाणी माहीत आहे शेवटचं पद या ठिकाणी माहीत आहे परंतु आय डोंट नो द व्हॅल्यू ऑफ यन हियर जेव्हा फर्स्टली फर्स्टली आय हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ एन आणि व्हॅल्यू ऑफ एन काढण्यासाठी मला पहिलं सूत्र जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ते टी एन इज इक्वल टू हे सूत्र वापरावं लागेल आय हॅव टू यूज द फॉर्म्युला दॅट इज टी एन इज इक्वल टू ए प्लस

टी एन इज इक्वल टू थ्री फिफ्टी इज इक्वल टू ए माहिती आहे मला टू प्लस एन माहीत नाही एन मायनस वन डी माहिती आहे मला किती येतं टू जर ह्या सूत्रात व्हॅल्यू टाकल्या तर मला एनची किंमत मिळेल त्या सोडून घेऊ आपण पाहतो थ्री फिफ्टी प्लस टू प्लस टू इंटू एन टू एन थ्री फिफ्टी इज इक्वल टू थ्री फिफ्टी इज इक्वल टू टू प्लस टू एन मायनस टू या दोन्ही या ब्रॅकेटला काय केलं मी मल्टिप्लाय केलं म्हणजे गुणले आता पहा इथं प्लस टू ला हा टू जाईल म्हणजे थ्री फिफ्टी इज इक्वल टू टू एन मीन्स टू एन इज इक्वल टू थ्री फिफ्टी मीन्स एन इज इक्वल टू थ्री फिफ्टी डिव्हायडेड बाय टू कारण हा टू एनला इथं मल्टिप्लाय होता तो इकडे काय झाला डिव्हाइड झाला आता हा ही डिव्हिजन करायची टू वन ज टू टू वन ज टू बे एक बे एक उरला फिफ्टीन झाला टू सेवन ज फोर्टीन परत एक उरला टेन झाला टू फायझर टेन लक्षात आला भागाकार किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने भागाकार केला तरी चालेल टू वन सेव्हन्टी फाय विल गेट द व्हॅल्यू ऑफ एन इज इक्वल टू वन सेव्हन्टी फाईव्ह हिअर नाव व्हॉट आय हॅव टू डू हियर आय हॅव टू यूज द फॉर्म्युला एस एन इज इक्वल टू नाव आता एनची पण व्हॅल्यू मिळाली मला ए माहितीये डी माहिती आहे टी एन पण माहिती आहे टी वन पण माहिती आहे मग मी दुसरं सूत्र या ठिकाणी वापरलं तरी चालेल टी एन इज इक्वल टू एन बाय टू इंटू ब्रॅकेट फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म दॅट इज टी वन प्लस टी एन लक्षात आलं या ठिकाणी आपण दुसरं सूत्र हे कधी वापरू शकतो आपण इफ वी नो द व्हॅल्यू ऑफ एन फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म नाओ टी वन सेवन्टी फायव्ह सॉरी सॉरी एस एन इज इक्वल टू परत टी एनचं सूत्र वापरलं दिस इज अ सम ऑफ यंत टर्म दॅट इज एस एन इज इक्वल टू एन बाय टू टी वन प्लस टी एन मीन्स एस वन सेवन्टी फायव्ह इज इक्वल टू एस वन म्हणजे पहिल्या एकशे पंचाहत्तर पदांची बेरीज कारण एकशे पंचाहत्तरावं पद किती आहे तीनशे पन्नास आहे मग एकशे पंच्याहत्तर वन सेवन्टी फायव्ह अपॉन टू इन टू फर्स्ट टर्म किती आपली टू आणि लास्ट टर्म किती आपली थ्री फिफ्टी टू प्लस थ्री फिफ्टी देन व्हॉट आय विल गेट हिअर आय विल गेट वन सेवन्टी फाईव्ह अपॉन टू इन टू थ्री फिफ्टी टू तीनशे पन्नास अधिक दोन तीनशे बावन्न बावन. म्हणजे बे एक बे बे, बे बे एक बे एक उरला वरून घेतला पाच पंधरा झाले बेसत्ती चौदा परत एक उरला वरून घेतला दोन एकावर दोन घेतला बारा झाला बेसक बारा ओके नाऊ व्हॉट आय युल गेट 175 सेवन्टी 176 इन टू वन सेवंटी सिक्स म्हणजे एस वन सेवन्टी इज टू नाव बाय मल्टिप्लाइंग धीस टू नंबर्स व्हॉट आय यूल गेट थ्री एट झिरो झिरो ही मल्टिप्लिकेशन तुम्ही करा एकशे पंच्याहत्तर गुण एकशे शहात्तरची गुणाकार जो आहे तो तीस हजार आठशे आणि आपला प्रश्न असा होता फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स फ्रॉम वन टू थ्री फिफ्टी म्हणजे सम ऑफ सम ऑफ इव्हन नंबर्स फ्रॉम वन टू थ्री फिफ्टी इज थर्टी थाउजंड एट हंड्रेड म्हणजे अंक गणित श्रेणीच्या समसंख्यांची एकतीनशे पन्नास मधल्या समसंख्यांची बेरीज किती ती एवढी ये येते असं मराठी मीडियमवाल्यांनी लिहिलं तरी चालेल तर अशा प्रकारे आपण ह्या सूत्रांचा वापर करून <laughs> एक्झाम्पल्स जे आहेत हे एक्झाम्पल्स या ठिकाणी काय करू शकतो सोडवू शकतो आणखी जर एखादा एक्झाम्पल अजून एक चार पाच एक्झाम्पल राहिलेत आणि तो दुसरा पण व्हिडिओ त्याच्यामध्ये होईल असं मला वाटतंय त्यामुळं ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढे जे एक्झाम्पल्स आहेत एक, एक एक्झाम्पल होईल अजून ठीक आहे तर अजून आपण चौथ्या क्रमांकाचं गणित घेऊ फोर्थ एक्झाम्पल थोडसं परत वेगळे इन ए पी काय म्हणले त्यांनी इन ए पी नाईन्टीन्थ टर्म नाईनटीन टर्म इज फिफ्टी टू अँड अँड थर्टी एट टर्म इज थर्टी टर्म इज वन ट्वेंटी एट वन ट्वेंटी is 128 find the sum of find find the sum of find the sum of first 56 terms it example in an AP 19 term is 52 and 38 term is 128 दे फाइंड द सम ऑफ फर्स्ट फिफ्टी सिक्स्टम म्हणजे एका अंकगणित श्रीडीचं एकोणविसावं पद बावन्न आहे आणि अडतीसावं पद एकशे अठ्ठावीस आहे तर त्या अंकगणिती श्रीडीसाठी पहिल्या छप्पन्न पदाची काय काढा बेरीज काढा अशा प्रकारचं एक्झाम्पल आता पहा या ठिकाणी ए पण नाही डी पण नाही एन पण नाही काहीच नाही दिलेलं आपल्याला मग जे जे दिलंय आपल्याला ते आपण काय करू लिहून घेऊ गिव्हन मध्ये ते येईल आपल्या गिव्हन काय आहे मला गिव्हन या ठिकाणी टी नाईन्टीन इज इक्वल टू फिफ्टी टू बरोबर आहे टी नाईन्टीन इज इक्वल टू फिफ्टी टू त्यानंतर टी थर्टी एट इज इक्वल टू वन ट्वेंटी एट म्हणजे अडोती ओपत किती आहे एकशे अठ्ठावीस अँड व्हॉट आय हॅव टू फाइंड आउट हियर यस फिफ्टी सिक्स इज इक्वल टू आणि जर माला S56 के चासेल, तो मला एस फिफ्टी सिक्स किंवा एस एन काढायचं असेल तर मला माहिती आहे मला ए ची आणि डीची व्हॅल्यू ही लागते आणि त्यासाठीच ह्या दोन टर्म त्यांनी दिला टी नाइन्टीन आणि टी थर्टी एट आतापर्यंत आपण अंकगणित शिकल्यामुळं तुमच्या लक्षात आलं असेल की व्हॉट इज टी नाइनटीन टी नाईन्टीन इज इक्वल टू ए प्लस एटीन डी बरोबर आहे का ए प्लस डी या ठिकाणी ए प्लस एटीन डी इज इक्वल टू किती दिले त्यांनी फिफ्टी टू दिस इज माय इक्वेशन नंबर वन थ्री पॉईंट टू मध्ये असे एक्झाम्पल पाहिलेले आहेत फाइंड व्हॅल्यूज ऑफ ए अँड डी मला ए डी ची व्हॅल्यू काढायची आणि त्यानंतर मला एस 56 first i have to calculate the value of a and d and then i have to calculate s 56 in the same manner t 38 1 maladilay 120 sorry t 38 magic a plus 37 d a plus 37 d means here a plus 37 d is equal to 128 this is my equation number 2 फा नंबर इक्वेशन नंबर वन अँड इक्वेशन नंबर डीज आर द सायमल्टेनियस इक्वेशन अँड देअर व्हॅरी व्हेरीवेल्स आर ए अँड डी फ्रॉम दिस वी कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डी मग काय करणार मी सबस्ट्रॅक्ट इक्वेशन टू मधून इक्वेशन दोन मधून इक्वेशन एक काय करू आपण सबस्ट्रॅक्ट करू इक्वेशन दोन मधून समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू त्यासाठी दुसरे समीकरण मला या ठिकाणी लिहावं लागेल ए प्लस थर्टी सेवन डी इज इक्वल टू वन ट्वेंटी एट आणि पहिलं समीकरण ए प्लस एटीन डी इज इक्वल टू फिफ्टी टू प आता लक्षात घ्या मी सबस्क्राईब करतोय म्हणजे माझ्या खालच्या इक्वेशनची चिन्ह काय करावं लागणार आहेत बदलावं लागणार आय हॅव टू चेंज द साईन ऑफ सेकंड इक्वेशन बिकॉज आय हिअर डू अ सबस्ट्रक्शन मग प्लस ए मायनस ए गेट कॅन्सल थर्टी सेवन मायनस एटीन वट आय विल गेट हिअर नाईनटीन डी is equal to 8 minus 2 i will get here 6 okay uh, 12 madan mm 7 -hmm. 19 d is equal to 76 means d is equal to 76 upon 19 19 ones are 19 19 for the 76 means d is equal to 4 i have get the value d is equal to 4 here now, putting this value in equation 1. Putting putting D is equal to 4 in equation 1. Equation 1 1 plus 18D is equal to 52. D is equal to 4 A plus 18 into 4 is equal to 52. A plus 18 into 4 70. 2 is equal to 52 means a is equal to 52 minus 72. a is equal to 52 minus 72 means a is equal to minus 20. I will get the value of a is minus 20, value of d is equal to 4. Paha हे एवढं कशासाठी करावं लागलं मला की मला ए आणि डीची व्हॅल्यू माहीत नव्हते त्याऐवजी त्यांनी टी नाईन्टीन आणि टी थर्टी एट दिलं होतं मला बरोबर आहे मग टी नाईन्टीन आणि टी थर्टी एट इथं घेऊन मी काय केलं ए ची आणि डी ची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट केली ना नाट आय हॅव टू डू हेअर आय हॅव टू फाइंड आउट एस फिफ्टी सिक्स फॉर दॅट आय हॅव टू राईट द फॉर्म्युला दॅट इज एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन ब्रॅकेट टू ए प्लस एन मायनस वन इन टू d, Sn is equal to n by 2, 2a 2 plus n minus 1 into d. <coughs> now <coughs> I know the values of a, d, and n. Now S 56, S 56 is equal to n value 56 upon 2 into bracket twice into a h value minus 20 plus एनची व्हॅल्यू फिफ्टी सिक्स मायनस वन इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डी हेअर व्हॅट इज द व्हॅल्यू ऑफ डी इज हेअर फोर ओके आपण ती मागच्या पानावर कॅल्क्युलेट केलेली आहे पहा या ठिकाणी जी एची व्हॅल्यू होती एची व्हॅल्यू फोर सॉरी टीची व्हॅल्यू फोर आणि ए ची व्हॅल्यू मायनस ट्वेंटी ती मी या सूत्रामध्ये काय केलेली टाकलेली नाव एस फिफ्टी सिक्स इज इक्वल टू फिफ्टी सिक्स अपॉन टू इंटू ब्रॅकेट टू इंटू मायनस ट्वेंटी हेअर मायनस फोर्टी प्लस फिफ्टी फायू इंटू फोर फिफ्टी सिक्स मायनस वन फिफ्टी फायू फोरचं फोर मग काय होईल तर फिफ्टी सिक्स अपॉन टू इंटू ब्रॅकेट मायनस फोर्टी प्लस मायनस फोर्टी प्लस काय म्हणाल ह्या दोघांचा गुणाकार मला काय फिफ्टी फाय इंटू फोर दॅट इज टू ट्वेंटी टू ट्वेंटी बघ फाय फोरचं ट्वेंटी फाय फोर झो ट्वेंटी कॅरी टू ट्वेंटी टू झिरो इज करेक्ट नाव फिफ्टी सिक्स अपॉन टू इन्टू ब्रॅकेट पहा आता इथं मायनस फोर्टी इथं प्लस टू ट्वेंटी बरोबर आहे मग टू ट्वेंटीमधून फोर्टी जर गेले तर या ठिकाणी आपल्याला किती मिळतील वन एटी किती मिळतील वन एटी हे सब आणि याला आलेल्या उत्तराला प्लसच साइन असणार आहे का प्लस असेल बिकॉज टू ट्वेंटी इज अ Positive number 40 is a negative number 220 is a bigger number that's why 180 is plus now 2 1 2 2 9 18 0 0 now 56 into 90 s 56 is equal to 56 into 90 I will get here answer ps 56 s 56 is equal to 5040 5040. व्हॉट व्हॉट इज आन्सर फाय सम ऑफ द फर्स्ट फिफ्टी सिक्स टर्म्स म्हणजे फायनल उत्तर माझं सम ऑफ दिफ्टी सिक्स टर्म्स इज फाईव्ह हंड्रेड फॉर्टी म्हणजे पहिल्या छप्पन्न पदांची बेरीज बेरीज किती असेल पाच हजार चाळीस असेल तर अशा प्रकारे एक्सरसाइज थ्री पॉईंट थ्रीमधले पहिले चार एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत पुढचे जे आहेत पाचवं सहावं सातवं आठवं हे एक्झाम्पल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी काय करून देईन सोडवून देईल जर गणित आवडलं असेल गणित समजलं असेल तर मित्रांनो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे पुढचे व्हिडिओज तयार झाल्यानंतर तुम्हाला ते काय होतील मिळत राहतील धन्यवाद